सध्या ग्रंथचं एकच आवडीचं काम झालेलं आहे ते म्हणजे फिरणं. त्याला खूप आवडतं बाहेर फिरायला आणि त्याला जसंच कळतं बाहेर चाललो आहे तो इतका एक्साइटेड असतो नेहमी. आणि मी आता इथं प्रसादासाठी मोदक करायला घेतले आहेत कारण मी चालली आहे गणपती मंदिरामध्ये, चिंतामण गणपती मंदिर जे जुनी इंदौर इथे आहे. आणि हे जे मंदिर आहे ते कमीत कमी 1200 वर्ष जुनं मंदिर आहे. आणि असं म्हणतात की हा जो गणपती बाप्पा आहे हा नवसाला अगदी पावतो, म्हणजे तुम्ही काहीही नवस केला तर तो हा गणपती बाप्पा नक्की पूर्ण करतो. हे मी खूप वेळा ऐकलं होतं आणि मी देखील काहीतरी मागणं या गणपतीपुढे मागितलं आणि हो खरंच ते मागणं माझं पूर्ण झालं. तर त्यामुळे ह्या गणपतीवर माझी विशेष श्रद्धा आहे. आणि आता लॉकडाऊनही उघडलं आहे त्यामुळे विचार केला की आज आपण दर्शन घेऊन येऊयात आणि प्रसाद म्हणून मोदक घेऊन जाऊयात. तर आता हे मोदक जवळजवळ माझे होतच आले आहे, उकडूनही ते झाले आहे आणि आता मी निघते आहे. तर तुम्हाला मी माझ्या एका व्हिडिओमध्ये म्हणले होते मागे की ह्या रोडने कधीही आपण जातो तर ह्या ठिकाणी मोर दिसतात आणि आज मला तो मोर दिसला आहे. खरं मी थोडी लेट झाली मोबाईल ओपन करायला कारण मागे थोडे अजून एक दोन मोर एकसोबत बसलेले होते. तर हा एक मोर मी या व्हिडिओमध्ये दिसतो आहे. खूप सुंदर पावसाचं वातावरण झालं आहे आणि आत्ता तर आम्ही फायनली मंदिराजवळ येतो आहे. आणि हे ते मंदिर आहे, अतिशय साधं आणि खूप लोभस आणि खूप सुंदर अशी इथली गणपती बाप्पांची मूर्ती आहे. तर बघू आता आतमध्ये जाऊ देतात की नाही. तर लॉकडाऊन असल्यामुळे ते आतमध्ये तर नाही जाऊ देणार तर मी बाहेरूनच प्रसाद ठेवला आहे. आणि जितकं शक्य होईल तितके मी तुम्हाला मूर्ती दाखवण्याचा प्रयत्न करते. खूप सुंदर मूर्ती आहे गणेशजींची आणि या मूर्तीच्या दोन्ही बाजूला खूप छान हत्ती आहेत पण त्या आता नाही दिसत आहे, खूप आतमध्ये आहेत ते मंदिर मूर्ती. तर काय मागू तुला, आता सगळं दिलं आहेस तू, फक्त बाबा आता हा करोना लवकर घेऊन जा आणि सगळ्यांना सुखरूप ठेव, सुखी ठेव, बस इतकंच माझं मागणं आहे तुझ्याकडे. आणि सगळे लोक इथं श्रद्धेने अगदी येतात. तुम्ही कधी इंदौरला आले तर नक्की ह्या बाप्पांचं दर्शन घ्या. आणि ही इथं शिवलिंग आहे, ही देखील खूप जुनी आहे. हे हनुमानजींचं मंदिर आहे साईडलाच. तर असं हे संध्याकाळचं वातावरण आहे, असं वाटतं आहे की पाऊस पडेल पण पाऊस काही पडत नाही आहे. पण वातावरण खूप छान झालं आहे, अगदी आभाळ भरून आलं आहे. आणि ह्या राजवाड्याजवळच्या छत्र्या ज्या मी तुम्हाला त्या दिवशी दाखवल्या होत्या, तर असं अचानक ठरलं आणि आम्ही जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं.